विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंडरी बी फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंडरी बी फार्मला ॲडमिशन घ्यायला इच्छुक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी 26 जुलैच्या आतमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. त्याचा लाईव्ह डेमो, तो फॉर्म कसा भरायचा, त्या फॉर्म या डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, सगळं डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत त्या चॅनल पोहोचवायचा प्रयत्न करा. तर सर्वप्रथम आपण बघतो की पात्रता काय आहे. तुम्हाला पात्रता मी ऑलरेडी सांगितलेली आहे. इलिजिबिलिटी काय आहे, तर त्या विद्यार्थी डिप्लोमा फार्मसी पासआउट असणं गरजेचं आहे. आणि ही त्याची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर मी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड करतो. आता त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांचा की, आणि त्यासाठी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स मी तुमच्यासमोर स्क्रीन आलेले आहेत, हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजेत. हे सगळे डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना तुम्हाला 1 MB आतमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून फॉर्म भरायच्या अगोदर रेडी ठेवायचे आणि मगच फॉर्म भरायला घ्यायचे. जर तुम्ही डिफेन्समध्ये असाल, अल्पसंख्याक असाल किंवा फिजिकली हँडिकॅप असाल तर तुम्हाला त्या डॉक्युमेंटचे बेनिफिट घेण्यासाठी त्याचे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघूयात, बरेच स्टुडंट्स विचारतात की सर मी महाराष्ट्राच्या बाहेर डिप्लोमा फार्मसी पासआउट झालेलं आहे तर मला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी त्याला काय करायचं आहे. तर त्याला इक्विवॅलन्स सर्टिफिकेट MSBTच्या वेबसाईटवरती जाऊन काढावं लागेल आणि ते सर्टिफिकेट त्यांनी काढल्यानंतर त्या प्रोसेसला तो पात्र होत असतो. त्यानंतर पुढे जाऊयात आपण रजिस्ट्रेशनची फी. रजिस्ट्रेशनची फी ही ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 800 रुपये आहे. त्यामुळं ही फी तुम्ही ऑनलाईन पेमेंटने सुद्धा भरू शकता. तर आय होप तुम्हाला आतापर्यंतची माहिती सगळी मिळालेली असेल. आता आपण जाणार आहे डायरेक्टली रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटवरती. तर ही रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे, ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. लक्षात असू द्या, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी अकॅडमिक इयर 24-25 तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टोटल 5 ते 6 ऑप्शन्स भरायचे आहेत, जसं की पूर्ण नाव. आता हे नाव टाकताना तुम्हाला SSC मार्कशीट प्रमाणे टाकायचं आहे. तुमचा मेल आय डी, मोबाईल नंबर, त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि पासवर्ड सेट करा आणि मग रजिस्टरवरती क्लिक करा. ही संपूर्ण माहिती तुम्ही फुल नेम, मोबाईल नंबर, मेल आय डी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ज्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा किंवा तुमचा ॲड्रेस असेल तो जिल्हा सिलेक्ट करा, पासवर्ड सेट करा आणि रजिस्टरवरती क्लिक करा. रजिस्टरची माहिती ओके केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती लगेच OTP येतो. तो OTP टाका आणि सबमिट करा. OTP टाकल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID मिळून जाईल. जो DSP नंबर असतो, तो DSP नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो. तो कॉपी करून घ्या, तो सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कधीही फॉर्म ओपन करताना तो DSP नंबर लागणार. त्यानंतर तो DSP नंबर तुम्ही इथे एंटर करा. तुमचा जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड तिथे टाका, कॅप्चा एंटर करा आणि फॉर्म लॉग इन करा. फॉर्म लॉग इन केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. ह्या ठिकाणी टोटल 9 स्टेप्स आहेत. ह्या सगळ्या 9 स्टेप तुम्हाला ग्रीन करत जायचं आहे, जेणेकरून तुमच्या सगळ्या स्टेप्स कम्प्लीट होतील आणि फॉर्म तुमचा सबमिट होईल. आता या ठिकाणी मी फर्दर ॲप्लिकेशनसाठी सिलेक्ट करतोय. आता सगळ्यात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट स्टेप इथे ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. डिअर स्टुडंट्स, ई स्क्रुटिनीचा अर्थ काय की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, घरीच तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो की तुमचा फॉर्म करेक्ट आहे की नाही. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केली तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करायला लागते आणि त्या कॉलेजवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी माहिती घ्यावी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म तुमचा कन्फर्म करून घ्यावा लागतो. त्या ठिकाणी मी ह्या विद्यार्थ्याची फिजिकल स्क्रुटिनी करतोय. सेव्ह प्रोसिड केल्यानंतर या ठिकाणी लगेचच विचारतोय की कुठल्या FC तुम्हाला जायचं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. या ठिकाणी मी सातारा FC सिलेक्ट करतो आणि साताऱ्यामध्ये जी FC आहे ते FC मी डेट सिलेक्ट करतो आणि त्या विद्यार्थ्याला मी साधारणतः टायमिंग सिलेक्ट करून देतो आणि त्या टायमिंग नंतर मी त्याचा फॉर्म कन्फर्म करायला घेतो. टाईम स्लॉट असतो तोही सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या माहिती भरत जायचं आहे. तुम्ही डिप्लोमा पासआउट आहे म्हणून डिप्लोमा मार्क्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे म्हणून DFARM क्लिक करा. त्यानंतर हे डिफरंट कॅटेगरीज आहेत, तुम्ही तुमची कॅटेगरी वाचा, ह्याचे सगळे पॉईंट्स वाचून घ्या. तुम्ही कुठल्या टाईपमध्ये येत आहे त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा. जर तुम्ही 12वी आणि डिप्लोमा हा महाराष्ट्रातनं पास झालेला आहे
आणि तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर तुम्हाला टाईप ए कॅन्डिडेट आहे. तर अशाच पद्धतीने तुमचे कॅन्डिडेटचे टाईप्स बघा आणि त्या ठिकाणी ते सेव्ह करा आणि प्रोसीड करा. त्यानंतर पुढे जाताना तुम्हाला आता इथं विचारते की तुमचा 12वीचा जिल्हा कुठला, तर 12वीचा जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा डिप्लोमाचा जिल्हा कुठला आहे तो सिलेक्ट करा. तुमचं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करा. हे अत्यंत महत्वाची स्टेप आहे. 12वीचा जिल्हा सिलेक्ट केला, डिप्लोमा पासआउट झालेला जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही असं होऊ शकतं की 12वी तुमची दुसऱ्या जिल्ह्यात झालेला आहे आणि डिप्लोमा तुमचा दुसऱ्या जिल्ह्यात झालेला आहे. त्यामुळे इथं तुम्ही जिल्हा सिलेक्ट करताना अत्यंत महत्वाचा काळजीपूर्वक सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने इथं तुम्हाला कॉलेज व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. होता असं तुम्ही दुसरा जिल्हा सिलेक्ट करता आणि तुमचं कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक तुमचा रिझल्ट, तुमचा LC बघा आणि त्या पद्धतीने तुमचा जिल्हा कुठला आहे तो बघा आणि तो त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचा सिलेक्ट करा. त्यानंतर ह्या ठिकाणी खाली तीन डॉक्युमेंट्स दिलेत, डोमासाईल, बर्थ सर्टिफिकेट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट. ह्यातलं कुठलं डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे ते सिलेक्ट करा, सेव्ह आणि प्रोसीड करा आणि ओके करा. पुढच्या स्टेप्स म्हणजे तुम्हाला आता कॅटेगरी डिटेल्स द्यायचे. तर कॅटेगरी डिटेल्स देताना अत्यंत महत्वाचं आहे रिझर्वेशन, याचा तुमचं कास्ट सर्टिफिकेटवर जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला टाकायची. ओपनमध्ये असेल तर तुम्ही जी कॅटेगरी आहे तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करा. त्या ठिकाणी कॅटेगरी समजा तुमची रिझर्व असेल तर रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करत असेल मी, तर रिझर्व केलं तर रिझर्वच्या कॅटेगरीज इथे येतात. तर कॅटेगरी ज्या तुम्ही सिलेक्ट करताय, समजा फॉर एक्झाम्पल SCBC तुम्ही सिलेक्ट केलं तर SCBC कॅटेगरी, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे काय, सगळे डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतात. त्यामुळे तुम्ही ओपन सिलेक्ट केलं तर EWS, तुम्ही येस केलं तर EWS तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. तर आता ह्या स्टुडंट्सला EWS कॅटेगरीज बेनिफिट नको आहे म्हणून आपण EWS नो केलेलं आहे. त्यानंतर फिजिकल डिसेबिलिटी, तुम्ही फिजिकली हँडिकॅप असेल तर येस करायला हवं. तुमच्या घरातलं कोणी डिफेन्समध्ये असेल तर त्याचा स्टेट जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही टाका. आता ह्या स्टुडंट्सचे पॅरेंट्स स्पेशली फादर हे डिफेन्समध्ये होते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी येस केलेलं आहे. तिन्हीतलं कुठलं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहे ते सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि प्रोसीड करा. पुढच्या स्टेपला आपण जातोय. त्या ठिकाणी तुम्हाला आता सगळे 10th, त्यानंतर डिप्लोमा आणि त्यानंतर 12th ह्या तिन्हीचे डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत, बोर्ड व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे. पहिल्यांदा 10th डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. व्यवस्थित मार्क्स भरा, सीट मार्कशीट जवळ घेऊन सगळे मार्क्स भरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चुका होणार नाहीत. त्या ठिकाणी डिप्लोमाचे मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत आणि फायनली 12th मार्क्स भरायचे. सगळे मार्क्स व्यवस्थित भरल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचे. जर सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे डिटेल्स जे आहेत ते सगळे डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला फुल नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, तुमचा जेंडर आणत असेल तर येस किंवा नो, हे फॅमिली इन्कम, तुमचा धर्म कोणता आहे, तुमची मदर टंग लँग्वेज कुठली आहे, त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स सगळे टाकून घ्या, व्यवस्थित करेक्ट करा, गडबड करू नका, आधार कार्ड ह्यासाठी वापरा, त्यानंतर मोबाईल नंबर मेल आयडी टाका. ही सगळी माहिती बरोबर असेल तरच सेव्ह आणि प्रोसीड. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे, तो फोटो अपलोड करून घ्या. त्या ठिकाणी फोटो व्यवस्थित सिलेक्ट करा, जर चुकला असेल तर रिटेक फोटो करा, जर अपलोड केलेला बरोबर असेल तर अपलोड फोटो करा आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट्स सिलेक्ट केलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी आलेले आहेत, ते सगळे डॉक्युमेंट्स 1 by 1 अपलोड करून घ्या. फॉर्म भरताना तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स सिलेक्ट केलेले होते ते सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आहे, अपलोड करायचे आहेत आणि अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू करून बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते तुमचंच आहे का हे चेक करणं अत्यंत काळजीपूर्वक गरजेचं आहे आणि मगच तुम्ही फॉर्म पुढं कम्प्लीट करणं गरजेचं आहे. अदरवाईज जर तुम्ही ते चेक केलं नसेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट चेक करा आणि मग सबमिटवरती क्लिक करा. सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. पण डियर स्टुडंट्स, लक्षात असू द्या फाईलची साईज जी आहे ती 1 MB पेक्षा जास्त नसावी, जेणेकरून तुम्हाला फाईल अपलोड करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. फाईलचा फॉर्मॅट JPG चालेल, PNG चालेल किंवा PDF चालेल, ह्यामुळे काही डाऊट नाही आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही ही क्वेरी क्लिअर करा, सेव्ह आणि प्रोसीड करा आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मची फी भरायची आहे. मी मगाशीच सांगितलं होतं की जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर 1000 रुपये फी आहे, जर विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 800 रुपये 800 रुपीज फी आहे. तर ती फी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा कम्प्लीट
भरू शकता है। या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी क्यू आर कोडवरती गेल्याचं आहे, क्यू आर कोडवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करता येऊ शकतं, तुम्ही कोड स्कॅन करा आणि त्याचं पेमेंट करू शकता। तर या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं फाईल ओपन झालेलं दिसेल, अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल। या ठिकाणी तुम्ही सगळं चेक करू शकता, पेमेंट सक्सेसफुल झालं आहे का, ट्रान्झॅक्शन आय डी झालेलं आहे का, डॉक्युमेंट्स जे अपलोड केलेले ते बरोबर आहेत का, सगळे मार्क्स जे भरलेले आहेत ते बरोबर आहेत का, आणि मग ह्याची प्रिंट काढून तुम्ही ज्या एफ सी सेंटरला सिलेक्ट केलेलं आहे त्या एफ सी सेंटरवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्या एफ सी सेंटरवरती जाऊन तुमचा फॉर्म कन्फर्म करायचा आहे। लक्षात असू दे हे जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स 7 आहेत, त्या 7 झेरॉक्स तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे। सो आय होप तुम्हाला हा सगळा डेमो समजला असेल, काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा। चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।